के शुक्रवार तालाब परिसर में सावित्रीबाई फुले की जयंती राष्ट्रीय ओबीसी महासंघ द्वारा मनाई गई। इस दौरान कार्यकर्ताओं ने सावित्रीबाई फुले को अभिवादन किया साथ ही आंदोलन करने की चेतावनी भी दी ओबीसी की बात करेगा जो राष्ट्रीय ओबीसी महासंघ द्वारा सोमवार को शुक्रवारी तालाब परिसर में सावित्रीबाई फुले की जयंती मनाई गई। इस दौरान कार्यकर्ताओं ने सावित्रीबाई फुले को अभिवादन किया साथ ही केंद्र सरकार के विरोध में नारेबाजी कर भोपाल में हुई घटना का निषेध किया इस दौरान महासंघ के अध्यक्ष ने भोपाल से भी बड़ा आंदोलन महाराष्ट्र राज्य में करने की जानकारी दी काल मध्य प्रदेश राजधानी भोपाल मध्य जे कई ओबीसी वर्ती घटना घड़ आणि ओ बी सी आंदोलन करत होते त्या सर्व ओबीसींना या मध्य प्रदेश सरकारने एक पाच लाख ओबीसी बांधवांना त्या ठिकाणी अटक केली त्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा राष्ट्रीय युवा अध्यक्ष या नात्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून मी या मध्य प्रदेश सरकारचा निषेध करतो आणि असल्या प्रकारचं आरक्षण न देता घटनेमध्ये दुरुस्ती न करता केंद्र सरकारने जो या प्रत्येक राज्यामध्ये दुजाभाव चालवला आहे महाराष्ट्राची जर गोष्ट घेतली तर महाराष्ट्रात ठीक आहे सरकार दुसऱ्याचं आहे पण मध्य प्रदेशमध्ये केंद्रात सरकार जे ते आहे तेच सरकार त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये आहे आणि हा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा प्रत्येक राज्याला बंधनकारक आहे असं कोणीही समजू नाही की तो आम्हाला बंधनकारक नाही आहे पण प्रत्येक राज्यावरती जेव्हा जेव्हा वेळ येत आहे आरक्षणाची त्यावेळेस त्या, त्या राज्यातील ओबीसी जनता खळबळून जागी होत आहे आणि सरकारचा निषेध करत आहे आणि आमच्या संविधानानं दिलेल्या मंडल आयोगानं दिलेल्या हक्का आणि न्यायासाठी लढत आहे अशा या कालच्या घटनेचा राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो